मागील चार महिन्यापासून एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे पगार थकवण्यात आलेले आहेत। महामंडळाचे कामकाज सरकारच्या धोरणामुळे बंद आहे आणि तरी देखील सरकार जाणीवपूर्वक नौकर कपात करते, स्वेच्छानिवृत्तीच्या संदर्भात आदेश पारित करते आणि सक्तीने रजेवर पाठवण्याचे कामकाज सुरू आहे। राज्याचं सरकार हे आघाडीचं सरकार असलं तरी त्याला एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचं काही सोयरसूतक नाही। आज कर्मचारी पगाराअभावी आर्थिक विवंचनेत आहे, आत्महत्येला सुरुवात झालेली आहे आणि तरी देखील सरकार त्यावरच्या उपाययोजना करायला धजावत नाही। किंबहुना व्यापारी आणि खासगी लोकांच्या हातात हे महामंडळ सोपवायचं आणि एसटी महामंडळ पूर्णपणे बंद करायचं असा घाटच सरकारने घातलेला आहे। म्हणून वंचित बहुजन आघाडी आता आंदोलनाच्या पवित्र्यात आली असून सरकारला आम्ही असा इशारा देतोय की गणेशोत्सवापूर्वी सरकारने कर्मचाऱ्यांचे थकित वेतन अदा केले पाहिजे, महामंडळ सुरळीतपणे सुरू राहिलं पाहिजे, ते नफ्यात गेलं पाहिजे यासाठीच्या उपाययोजना सरकारने योजाव्यात। ते योजल्या जाणार नसतील तर एसटी महामंडळातील हजारो कर्मचारी आणि वंचित बहुजन आघाडीचे लाखो कार्यकर्ते यांना घेऊन आम्ही रस्त्यावर उतरू आणि जे आंदोलन होईल त्याला इथलं आघाडीचं सरकार जबाबदार असणार आहे। म्हणून सरकारने तातडीने एसटी कर्मचाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लावावा।